हे गाइज, सबस्क्राइब करा सी युनिक चॅनलला आणि ही घंटा नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर। नमस्कार, मी निखिल उपचार नवीन कोरेवडीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतो। तर मित्रांनो, सकाळचे वाले 6:30 आणि पाठीमागचा जर तुम्ही नजारा बघितलं तर तुम्हाला लगेच कळेल की आम्ही आलोत कुठं। बरोबर आहे मित्रांनो, तर आत्ता आपण आलो होतो आमच्या डोंगरामध्ये। आणि उन्हाळ्यामध्ये म्हणाल तुम्ही की काय करायचं नक्की, म्हणजे डोंगर बघावतं पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात, उन्हाळ्यात काय नक्की बघण्यासारखं असतं, तर तेच खरं आज बघायचं आहे आम्हाला की उन्हाळ्यामध्ये डोंगर कसा दिसतो आणि तुम्हाला सुद्धा ते दाखवायचं आहे। खरं तर आज आम्ही जाणार आहोत ते मोराच्या रिंगणामध्ये। आणि मोराच्या रिंगण म्हटलं की तुम्हाला थोडंसं क्लिक झालं असेल की नक्की असेल काय, तर तिथे गेल्यानंतर मी थोडंसं अजून त्याबद्दल एक्सप्लेन करेन आणि ती जागासुद्धा दाखवेन। तर आत्ता मी आलो आहे एकदम डोंगरच्या पायथ्याशी आहे गाडीने, ॲक्च्युली गावापासून आलो सकाळी लवकर म्हटलं जाण्यासाठी, आणि तो सूर्योदय तो मिस नको व्हायला म्हणून खरं लवकर येऊन आम्ही गाडी तिथे पार्क केली। आणि इथून आता आमच्या जर्नीला सुरुवात होते। पाठीमागे बघा एवढी निर्विघ्न शांतता आहे सकाळी सकाळी डोंगरामध्ये, खूप भारी वाटतंय। आणि बरेच दिवस झाले ह्याला भेट तिला सुद्धा दिली नव्हती, तर म्हटलं की आत्ता सध्या सिच्युएशन तिथे काय काय, म्हणजे आपले करवंद वगैरे आलेत की नाही, आंब्यांची कशी अवस्था आहे, त्यानंतर झाडे वगैरे, त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। समोर आपण म्हणजे ट्रेकिंगला सुरुवातच नाही केली तर एकच समोर मला करवंदाचे जाळे दिसले। आणि बघाल तुम्ही छोटे असे कच्चे कच्चे करवंद लागलेत, आणि हे खाण्यासाठी जेव्हा की वेगळी मजा येते। खऱ्याची चटणी वगैरे बनवतात आपल्या साईडला एवढी प्रसिद्ध नाही आहे, कोकण भागात ती जास्त प्रसिद्ध आहे, परंतु करवंद लागले त्याचा अर्थ या वर्षी आपल्या करवंद नक्कीच खायला भेटतील। आणि पुढे जिथे आपण आलो आहे ती आहे आपली एडी धोंडी, ज्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवला होता। आणि ज्यावेळी आपण आलो होतो त्यावेळी त्याच्या सभोवताली भरपूर अशी झाडी होती, परंतु आता बघा निवांत ती एडी धोंडी। आणि इकडून जेव्हा जातो आपण त्यावेळी जातो आपल्या पिंपळाच्या पानावरती, याच्यावरसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता। आणि इथून आपण जाणार आहोत मोराच्या रिंगणामध्ये, पहिलं वाघजाई देवीचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर डायरेक्ट मोराचं रिंगण। तर मित्रांनो, हे समोर जे बघताय ते आमच्या वाघजाई देवीचं मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे। अगोदर ते खरं पत्र्याच्या शेडमध्ये होतं आणि आता प्रॉपरपणे ते बांधकाम केले। आपण अगोदर मोराच्या रिंगणावरती जाणार आहोत आणि त्यानंतर येताना या देवीचं सुद्धा दर्शन घेणार आहोत। अजून एक जाळी बघा इडी करवंदाची आणि त्यानंतर तिकडे पण आहे, परंतु खरं तर आत्ताशी करवंद यायला सुरुवात झाली आणि कच्चीच आहेत ती करवंद, सुद्धा एका महिन्यात पिकतील का रे, म्हणजे मेच्या दुसऱ्या वीकपर्यंत। आणि आत्ता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, एप्रिल महिन्यात मध्ये कडक असा उन्हाळा चालू आहे, ज्यावेळी दुपारी आम्ही बाहेर पडतो त्यावेळी कडक असं ऊन असतं आणि घाम अंगातून खूप येतो। परंतु आत्ता सकाळी जेव्हा आम्ही आलो इथे डोंगरामध्ये तेव्हा फक्त खूप खूप थंडी असते, आणि असं वाटतसुद्धा नाही की उन्हाळ्याचा दिवस चालू येतं, म्हणजे असं वाटलंच की एका पॉईंटला की खरोखर काही हिवाळ्यामधला एखादा दिवस चालू आहे का, एवढी थंडी वाजण्याचं काही कारण आहे। पण जेव्हा एकदा ट्रेकिंग सुरू केली ना त्यानंतर ही थंडी कुठल्या कुठे गायब झाली। आणि आता आमचं लक्ष एकच आहे मोराचा रिंगण म्हणून लवकरात लवकर पोहोचायचं। तर हे समोर तुम्ही जो प्लॉट बघताय ना तो आमच्या इथल्या एका साहेबांचा आहे खरं, आणि तळं बघू शकता माशांचं, त्यानंतर खाली पूर्ण ग्रीनरी बघू शकता, त्यानंतर ते गायांसाठी त्यांनी गायांचे पालनसुद्धा केले। मग ह्या एका प्लॉटवरती आपण एकदा भेट देणार आहोत आणि इथल्या गोष्टीबद्दल आपण थोडंसं जाणणार आहोत। त्याच्या अगोदर इथून जे गाव दिसतं आम्हाला, थोडंसं आम्ही वरती आले गावापासून आणि परंतु तरीसुद्धा गाव सकाळी सकाळी एवढं शांत आणि सुंदर दिसतं आहे ना, बघा थोडंसं दुःख तुम्हाला त्यातलं वाटेल। घसरंडी रोड आहे अजून तर थोडासा, बूट नाही सटकत पण वाळलं येणार गावात, रस्ता चुकल्यासारखं वाटतंय। अवघड रोडने चालले तर अजून एक आपल्याला जो रानमेवा बघायला भेटला टेंबोरनी, टेंबोरनी फळ कदाचित तुमच्याकडे नसेल परंतु जेव्हा पिकतं पूर्ण पिवळसर होतं त्यावेळी तुम्ही
त्यातला आतला जो गाभा असतो ना तो खाऊ शकता. म्हणाल दादा पुढच्या 8-10 दिवसामध्ये ही टेंबोरनी खायला येईल. बराच टेंबोरनी येते त्या अमोल. सापडले का पिकलेली भाऊ? अगाय अशी दिसते पिकलेली असेल तेव्हा. यातला आतला गाव खायचा असतो. अजून एक आपल्या गोष्ट आलोच तर बघायला भेटली, ते म्हणजे निवडुंग. खरं तर ही खूप दुर्मिळ अशी वनस्पती आहे जी सहसा तुम्हाला कुठेही बघायला भेटत नाही. जो काटेरी असतं आणि तोडताना जरी तुम्ही तोडत असला तरी तुम्हाला काळजीपूर्वक अगदी तोडलं पाहिजे, कारण त्याचे काटे जरी छोटे दिसत असले ना तरी खूप घातक असतात. तर सकाळी सकाळी डोंगरामध्ये ट्रेकिंग करण्याच्या जर्नीला आपली सुरुवात झाली आणि बऱ्याच गोष्टी बघायला भेटल्या. खरं मी हे एक्सपेक्टेड नव्हतं केलं. मला असं वाटलं होतं की काही नॉर्मल ट्रेकिंग असेल, देन आम्ही त्या मोराच्या रिंगणापर्यंत जाऊ, तिथून थोडंसं बसू आणि तिथून तुम्हाला गावाचा व्ह्यू वगैरे दाखवू. परंतु जेव्हा स्टार्ट केली तेव्हा स्टार्टिंगलाच खूप मजा आली, म्हणजे एवढं मस्त वाटते ना सकाळी सकाळी डोंगरामध्ये हे ट्रेकिंग करून. आणि त्यानंतर जे आम्हाला लहान मुलं भेटले, म्हणजे आपली टेंभोरी म्हणा किंवा करवंद कच्ची करवंद म्हणा किंवा आता हे निवडुंग, आणि बऱ्याच गोष्टी आहेत. हळूहळू झाडांना पाळीसुद्धा फुटते, त्यामुळे ना एक वेगळंच वातावरण आहे. म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर मी बऱ्याच वेळा डोंगरामध्ये आलो होतो, परंतु उन्हाळ्यामध्ये सकाळी सकाळी लवकर एवढ्या अप्रतिम. आणि ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्या आणि त्यात आपला खरं तर सूर्योदय मिसच झाला म्हणावा लागेल, कारण सूर्याची किरणं आता खाली आली आहेत. परंतु तरीसुद्धा आपण वरून बघूयात की हा नजारा कसा आहे. मित्रांनो, फायनली आपण या मोराच्या रिंगणावरती पोहोचलो आहे. परंतु हा जो पूर्ण तुम्ही पट्टा बघताय हा पूर्ण वरती पण जायचा आपल्याला तो इथपर्यंत असा. हा मोराचा रिंगण बोलतात. तर वरती थोडंसं जाऊन तुम्हाला दाखवतो की कसं आहे मोराचं रिंगण आणि त्याला मोराचं रिंगण का बोलतात हे पण मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो त्याबद्दल. तर आपण वरती जाऊ थोडंसं. तसं मी समोर हा बघताय ना याला संपूर्णपणे मोराचं रिंगण असं बोलतात. म्हणजे ही एक टेंगी आणि त्या साईडनं त्यानंतर खालच्या साईडची जी टेंगी, त्या दोन टेंग्यांचं मिळून ॲक्च्युली हे मोराचं रिंगण आहे. तर याला आता मोराचं रिंगण का बोलतात? तर आता मी बसलो आहे ना तेव्हा वरच्या साईडच्या टेंगीवरती, जी मोराच्या रिंगणाच्या टेंगण्यावर टेंगीवरती. तर याला मोराचं रिंगण का बोलतात? कारण की इथे हा जो पूर्ण पट्टा आहे इथे तो तुम्ही पहाटेवाटी लवकर वगैरे आलात सकाळी 5-5:30 दरम्यान, तर तुम्हाला इथे मोर नाचताना किंवा बाकीच्या गोष्टी करताना भेट दिसतील. पूर्वीच्या काळी इथे खूप खूप मोठ्या प्रमाणात मोर असायचे आणि आता ते प्रमाण जसंजसं इथलं जंगल कमी झाले तसं त्याचं प्रमाण कमी झाले. परंतु आत्तासुद्धा येताना आम्ही काही मोर बघितले किंवा काही मोरांचा आवाज ऐकला. खाली थोडीशी हिरवळ वगैरे आहे, तिथे काही मोरांचा आवाज वगैरे ऐकायला भेटला. परंतु खऱ्या मोठ्या प्रमाणात इथे तुम्हाला मोर बघायला भेटले असते. अगोदरच्या काळात याचं प्रमाण खूप मोठं होतं, म्हणूनच आमचा एक अट्टास होता की आपण लवकरात लवकर वरती पोचायचं आणि जर पॉसिबल झालं तर ते जे बघायला भेटलं तर एक वेगळं दुर्मिळ असं दृश्य होतं खरं. परंतु बघा कसं आहे, आतासुद्धा मला असं गवतांचं तुम्ही गवंताचं निरीक्षण केलं तर त्याच्यावरून तुम्हाला थोडंसं जाणवेल की मोर वगैरे मला वाटतं सकाळी जिथे थोडंसं नाचून वगैरे गेले तर. परंतु काही कारण असतं आपल्याला हे बघायला नाही भेटलं. पण हेच जर दृश्य तुम्ही पावसाळ्यामध्ये बघितलं असतं ना तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला लेटपर्यंत तरी मोर बघायला भेटतातच. आणि होप सो आपण नेक्स्ट टाईम कधी पावसाळ्यामध्ये आलोच तर तुम्हाला हे दृश्य नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. परंतु इथून जेव्हा आपण आमचं गाव बघतो ना फार सुंदर आणि अप्रतिम वाटतं. म्हणजे उन्हाळा आहे परंतु वरून जी हिरवळ काही काही ठिकाणी हिरवीगार शेती किंवा हिरवीगार झाडं आहेत ती बघून खूप आनंद होतो. आणि असं वाटतं की यार म्हणजे इथेच येऊन राहावं खरं, काही गावात काय ठेवलं असं वाटतं कधी कधी. कारण बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आता पूर्ण लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे आणि त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये थोडासा वेळ काढून मी इकडे आलो. आणि मुख्यतः इकडे येण्याचं एकच कारण होतं की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जे डोक्यामध्ये असतात ना डॉक्टरला जो शॉर्ट झाला होता असंच म्हणावं लागेल शॉर्ट झाला होता, तो थोडासा रिलॅक्स करायचा होता आणि तेच कारण होतं. आणि जेव्हा मी ट्रेकिंगला एंट्री केली त्यावेळी खूप भारी वाटलं. आणि होप्स तुम्हाला सुद्धा जेव्हा माझी जर्नी तुम्ही ही बघताय त्यावेळीसुद्धा तुम्हाला बघून
घरी बसून का होईना थोडासा आनंद भेटला असेल आणि स्वतः असं वाटलं असेल की तुम्हीसुद्धा माझ्यावर फिरताय, तर एवढंच अपेक्षित होते या व्हिडिओमधून. अजून काही बऱ्याच थोड्या मोठ्या गोष्टी बघू आपण आणि त्यानंतर या व्हिडिओचा शेवट करू. जो पट्टा तुम्ही पूर्णपणे बघताय ना तो राजपुरीचा पठार आहे, आपल्या टेबल लँड बोलला तरी चालेल. आणि जेव्हाही लास्ट टाईम आपण कधी हे बघितलं तर पूर्ण हिरवंगार होतं, परंतु काही प्रमाणात इथे बघा तुम्ही, तुम्हाला हिरवंगार असं दिसेल. आणि आता मी पुढच्या खाली जातो आणि तिथून तुम्हाला आमचा गावाचे काही शॉर्ट दाखवतो थोडेसे. तर हा वरून दिसणारा संपूर्ण नजारा आणि मध्ये तुम्हाला मोरांचा ओरण्यासुद्धा आवाज येत असेल. तर पुढे बघा तर ते मऊधरण दिसेल आपल्याला आणि त्यानंतर पुढे आहे ते हातगेकरण धरण. तो समोर संपूर्ण पठार दिसतो तो बालेगरचा पठार आहे आणि इथे या ठिकाणी इथे आमचं वालूद गाव आणि इथे राधाकृष्ण नगर आहे. आणि जसं जसं ऊन वाढत चाललंय तसं जसं ऊन आता जोरात तडाखा आपल्याला लागायला लागलाय, त्यामुळे आम्ही आता मोहराच्या रंगणापासून घरी जाण्यासाठी निघालोय. मग इथून पुढे जाऊन आम्ही वाघजाई देवीच्या पाया पडेन आणि तिथून मग घराकडे आपलं ट्रॅव्हलिंग असेल. परंतु इथे जो टाईम स्पेंड केला, काही जो अर्धा पाऊन तास काढला असेल, तो खूप भारी होता. आणि असं वाटत होतं की थोडंसं अजून लवकर आलं असतं तर मे बी जास्त वेळ आपल्याला इथं बसायला भेटलं असतं आणि इथून काय तो पूर्ण नजारा बघायला भेटला असता. एक वेगळा माहोल होता, जो माहोल आपल्या घरी भेटत नाही किंवा आपल्या सिटीमध्ये भेटत नाही तोच माहोल तुम्हाला गाव साईडलाच भेटतो. आणि उन्हाळ्यात जी अपेक्षा केली तुम्ही डोंगराकडून त्याच्यापेक्षा बेटर आणि बेटर खूप बेटर टाइम स्पेंड झाला. उन्हाळ्यात जर तुम्ही ट्रेकिंगला जात असाल तर हे जे वाळकं गवत आहे त्याला अजिबात पकडू नका, कारण मी आता पकडलं बघा थोडंसं कापलं मला थोडंसं ब्लड आलं. परंतु जर तुम्ही कधी ट्रेकिंग वगैरे करत असाल तर या गवताला वगैरे पकडताना खूप सांभाळून पकडा, कारण ते खूप धारदार असतं आणि तुम्हाला कट होण्याची जास्त शक्यता असते. आता मी आणि जे आता कट झालं होतं याच्यावरती आपण हे मसराट लावणार आहोत. आता हे छोटे छोटे मसराट आहे परंतु या मसराटाचा तुम्ही बरेच पानं गोळा केलीत आणि जर त्याचा रस त्या जखमेवरती लावलात ना तर खूप फायदेशीर असतो. जेव्हा आपण सुरुवातीला इथून आलो त्यावेळी तुम्हाला मी दाखवलं होतं की आमचं वाघजाई देवीचं मंदिर आहे. छोटंसं असं मंदिर आहे परंतु खूप जागरूक अशी ही देवी जी डोंगरामध्ये वसले. लहानपणी आम्ही बऱ्याच वेळा इथे पाया पडला जो आता आपण त्याचं दर्शन घेऊया एकदा पुन्हा एकदा. तर मित्रांनो इथे शेवट करतो या प्रवासाचा. उन्हाळ्यामध्ये आपण डोंगरामध्ये आलो आणि तुम्हाला आमच्या डोंगरामधला अनुभव बघायला भेटला. त्यानंतर आत्ताच नुकतंच सर्व झाले रानमेव्यांना, ती येणाऱ्या मला वाटते 15 ते 3 आठवड्यामध्ये खाण्याचा योग्य होतील. त्यानंतर तुम्ही आमचं मोराचं रिंगण बघितलं, त्यानंतर आमच्या वाघजाई देवीचं दर्शन घेतलं. तर हा छोटासा प्रवास होता सकाळी सकाळी आणि फॉर चेंज म्हणून आम्ही आलो, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर डोंगरामध्ये नक्की काय परिवर्तन झालं ह्या सर्व गोष्टी बघायला भेटल्या. थोड्याशा तुमच्यावर मला गप्पा मारा भेटल्या आणि असं कधी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण गेलोत ना की एक वेगळा माहोल तयार होतो, एक वेगळी प्रसन्नता येते. आणि लॉकडाऊनमध्ये आहो आपण, कोरोना या सर्व गोष्टी विसरायला आपल्याला ते नक्कीच भाग पडतं, मन तेवढं पॉझिटिव्ह करतं. जर पॉसिबल असेल तर तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या आजूबाजूच्या निसर्गाला भेट द्या आणि याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. बाकीच्या गोष्टी तर चालतच राहणार, परंतु ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या आजूबाजू असणाराचा परिसर कसा व्यवस्थित असेल आणि त्याचा आपण कसा आनंद घेऊ. तर होप्स हा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप आवडला असेल, छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला आमच्याकडच्या बघायला भेटल्या असतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू अशा काही नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत मजा करा, निवांत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे या कोरोनामध्ये काळजी घ्या. बघत राहा सी युनिक, गुड बाय.